प्रियदर्शिनी इंदिरा महिला मंडळ आयोजित 2 दिवसीय कोपरगाव दिवाळी हाटला नागरिकांनी प्रचंड प्रतिसाद दिलाय. सोमवारी आमदार आशुतोष काळे यांनी दिवाळी हाटला भेट देत नागरिकांशी व व्यापाऱ्यांशी संवाद साधला व त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या. कोपरगाव दिवाळी हाटच्या माध्यमातून स्थानिक छोट्या व्यापाऱ्यांना त्यांची उत्पादने विकण्यासाठी हक्काची बाजारपेठ उपलब्ध करून दिल्याबद्दल सर्व व्यापाऱ्यांनी आमदार आशुतोष काळे यांचे व प्रियदर्शिनी इंदिरा महिला मंडळाच्या अध्यक्षा पुष्पताई काळे व चैताली काळे यांचे आभार मानले आहेत. तसेच एकाच छताखाली दिवाळीची खरेदी करता येत असल्यामुळे नागरिकांचीही सोय झाली आहे. यावेळी पुष्पताई काळे यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. नमस्कार. प्रियदर्शिनी इंदिरा महिला मंडळातर्फे जो आम्ही दिवाळी हाट बोलवतोय मागच्या वर्षापासून, तर तो दिवाळी हाटला खूप छान प्रतिसाद मिळालेला आहे. आणि काही काही स्टॉल तर आमचे नाशिकहून आलेले संगमनेरचे स्टॉल आहेत, त्यांना खूप चांगला प्रतिसाद मिळाला. आणि सर्व महिला माझ्या ज्या मैत्रिणी आहेत तर त्या सगळ्या खुश झालेल्या आहेत. त्यांचं म्हणणं पडलं की अजून एक दिवस द्या, पण आता मी दिवाळी जवळ आलेली त्याच्यामुळे मी थोडंसं थांबून घेते. आणि बाजार हाट म्हणजे आपण बाजार जुन्या काळी आपण असं म्हणायचो बाजार हाट करतो, मग आम्ही बाजार हा शब्द बाजूला ठेवला आणि दिवाळी हाट असा हा नाव तयार केलेलं आहे. आणि ही संकल्पना आशुतोष आणि चैताली आणि चैतालीच्या काही मैत्रिणी त्यांनी एकत्र सगळ्यांनी चर्चा केली आणि आपण असं असं करू शकतो का असं चैतालीशी चर्चा केली. मग चैताली आशुतोषशी बोलली, आशुतोष म्हणे माशी बोल, माझं काय म्हणणं आहे. मग मी म्हटलं ठीक आहे, तू म्हणत असेल तर करू आपण. आणि मग आशोदादांनी पण मग मला सांगितलं का चांगल्या प्रकारे भरो आणि सर्वात शेवटची लेडीज जाईस तर तू तिथे थांबलं पाहिजे, नाही तर तू काय करशील. व बाकीचे लोक जसे करतात का कार्यक्रम भरवतात आणि कोणावर तरी सोपवून निघून जातात, तर तसं न करता तू शेवटचं लेडीज तिथून सामान घेऊन जाईस तर तू थांबलं पाहिजे असं त्यांनी मला आग्रह केला. कारण हा दंडक आम्हाला शंकरराव काळे साहेबांनीच घालून दिलेला आहे. कारण शंकरराव काळे साहेब म्हणायचे की तुम्ही 65% राजकारण करा आणि 95% समाजकारण करा आणि समाजाचं आपण देणं लागतो, या माध्यमातून मी समाजाचं जे देणं लागते ते मी पूर्ण करायचा प्रयत्न करते. आणि ह्या उपक्रमाला खूप चांगला प्रतिसाद मिळाला. पुढच्या वर्षी आम्ही 3 दिवसाचं भरायचा प्रयत्न करू. आणि या सगळ्या माझ्या मैत्रिणींनी जो मला प्रतिसाद दिला तर त्याच्याबद्दल मी त्यांचा आभार मानणार नाही, मी त्यांच्या ऋणात राहू इच्छिते. कारण मला त्यांच्या ऋणात राहायला फार आनंद वाटेल. मी त्या मैत्रिणी मला त्या त्या निमित्ताने परत भेटत राहतील. आणि तुम्ही माझे बाईट घेतले त्याच्याबद्दल धन्यवाद.